आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी। त्यासाठी हे दोन अंडे उकळून घेतलेले आहेत। मध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि टोमॅटो हे बारीक करून घ्यायचं आहे। घेतलेलं आहे तर हा कट करून बारीक कट करून टाकायचा आहे आपल्याला। असं बारीक करून घेतलेलं आहे टोमॅटोने। हे अंडे कट करून घ्यायचे आहेत छोट्या। हे आता कट करून घेतलेले आहेत। आणखीन पण छोट्याले करून घेऊ शकता तुम्ही। तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं। त्यामध्ये लाल तिखट चटणी टाकून घेतलेली आहे। थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार। आणि थोडी हळद टाकून घेतलेली आहे। करून घेतलेले हे त्यामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे अंड्याला छान चव येते। तुम्हाला जास्त करायचे असेल तर जास्त अंडे उकळून घ्यायचे, तर मला ही थोडीच करून करायची आहे भाजी। तर आता ही छान तेल आज मिठात छान परतलेलं आहे। आता ही काढून घेत आहे टाकलेलं आहे। त्यामध्ये कांदा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। कांदा आता छान परतलेला आहे। यामध्ये आपण ही केलेली टाकून घेऊ टोमॅटो हे बारीक करून घेतलेले। तर हे टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे बारीक करून घेतलेले टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये। त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे। तर हा आहे घरचा मसाला आहे। आणि जिरा पावडर आहे। चिकन मसाला कोणताही गरम मसाला किंवा कोणताही टाकून घेऊ शकता। गरम मसाला टाकलेला आहे। पाणी टाकायचं आहे आणि तेल सगळेपर्यंत छान पुरतून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण अंडे परतताना मीठ टाकलेलं आहे। तर आता हा मसाला छान परतलेला आहे। यामध्ये आपल्याला थोडस बटर टाकायचं आहे। बटर टाकून घेतलेलं आहे। बटर टाकल्याने छान चव येते। त्यात आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे अंडे कट केलेले। आणि हे अंड्यामधले जर हे आवडत नसेल तर हे नाही टाकून घेतलं तरी चालते। आणि आता आपल्याला 2 ते 3 मिनिट आणखी होऊन द्यायचे आहे। पावासोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा आवडत नसेल पाव ते तर भाकरीसोबत खाल्ली तरी छान लागते। तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। तीच तीच भाजी खाऊशी नाही वाटत अंड्याची, म्हणून वेगळ्या पद्धतीने केलेली आहे थोडीशी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईकला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।